नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला या शासन निर्णयाच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पिकाच्या नुकसानीसाठी चार विभाग निवडण्यात आलेले आहेत या चार विभागामधून दहा जिल्हे पात्र असणार आहेत जसे चार विभाग अमरावती औरंगाबाद नाशिक आणि पुणे विभाग यामधून तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहून घ्या तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे दहा जिल्हे पात्र असणार आहेत त्यांचे नावंसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यांचे नावंसुद्धा आपण नीट पुढं समजून घेणार आहात तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे त्यासाठी व्हिडिओ इथंच स्किप करू नका आणि ही जी निधी आहे कोणत्या कालावधीच्या लाभार्थ्यासाठी दिली जाणार आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे राज्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत आता बघा कधी राज्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे ही जी मदत आहे जवळपास तेहत्तीस कोटी चौसष्ट लाख सहा हजार रुपयांची ही निधी आहे आणि ही निधी वाटप करण्यासाठी मान्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो यामुळे जे शेतकरी बांधव दोन हजार वीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे त्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस झाली होती नुकसान झाला होता परंतु त्यांना तेव्हा ती निधी जी आहे ती मिळाली नव्हती आत्ता ती जी निधी आहे आत्ता मंजूर करण्यात आली या संदर्भात शासन सुद्धा घेण्यात आला पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी आणि त्यानंतर या शासन माध्यमातून निधी वाटपासाठी मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे आता इथं आपण पाहूया कोणाला दिले जाणार आहेत पंचवीस हजार रुपये पिकांच्या नुकसानीसाठीची जी मदत आहे ती असणारी आहे इथं शेती पिकांच्या व वा बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीची मदत जी आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या व वा बहुवार्षिक पिकांचे किमान तेहतीस टक्के नुकसान झालेले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांच्या जिरायत अश्वासित सिंचनाखालील पिके नुकसानीसाठी जे प्रति हेक्टर आहे दहा हजार रुपये दिले जाणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी दिले जाणार आहे यानंतर दोन हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण होता जो पंचवीस हजार रुपये जो आहे बहुवार्षिक पिकासाठी जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना इथं जे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टेर दिले जाणार आहेत आणि त्यानंतर यामध्ये जे जिल्हे पात्र असणार आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत त्यांचे पण नावं आपण या ठिकाणी पाहून घेऊया आता तुम्हाला वाटत असेल की आमचा जिल्हा यामध्ये आहे का ते तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल आता बघा या ठिकाणी जे जिल्हे पात्र असणार आहेत या शासनामध्ये देण्यात आलेले आहेत आता इथं पूर्ण जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे अमरावती असेल बुलढाणा अमरावती विभागामधून दोन जिल्हे असणार आहेत त्यानंतर औरंगाबाद विभाग विभागामधून हिंगोली जिल्हा आहे त्यानंतर नाशिक विभागामधून नाशिक जळगाव आणि अहमदनगर आहेत त्यानंतर पुणे विभागामधून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जिल्हे आहेत आता एकूण असे हे, एक हे या ठिकाणी दहा जिल्हे पात्र असणारे आहेत त्या दहा जिल्ह्यांचे नावं या ठिकाणी दिलेली आहे त्याची जी निधी आहे ते निधी किती असणार आहे यांचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे ये निधी दिलेली आहे मित्रांनो हे जे दहा जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यांना नक्की याचा परिपूर्ण फायदा होणार आहे आणि याचा जी आर तुम्हाला जर पाहायचं असेल तर जी आर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल संकेतस्थळ तुला तुम्हाला सांगून देतो इथं आता बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल पोर्टला तुम्ही या साईडला सर्च करून घ्या सर्च करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला याच संकेतस्थळावर हा जी आर भेटून जाईल पंधरा जुलैचा हा जी आर आहे तुम्हाला तारीखसुद्धा या ठिकाणी दाखवतो पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजीचा हा जी आर आहे आणि हा जो जी आर आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत घेण्यात आला आणि इथं परत बघा एकदा स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित करण्याबाबत हा जी आर घेण्यात आला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओ अपडेट तुम्हाला पण तुमच्या मित्रांना वेळोवेळी मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र